आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी अर्थात पत्रकार जेडे हत्या प्रकरणासंदर्भात. पत्रकार जेडे हत्येप्रकरणी 11 पैकी 9 आरोपींना विशेष मोका न्यायालयानं दोषी ठरवलंय. छोटा राजनसह 9 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. पत्रकार जिग्ना वोरा आणि पोल्सन जोसेफची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 11 जून 2011 रोजी पवईमध्ये पत्रकार जेडेंची हत्या करण्यात आली होती. छोटा राजन टोळीच्या 7 गुंडांनी जेडेंची हत्या केली होती. तर या हत्येचा कट न्यायालयात सिद्ध करण्यात यश आल्यामुळे 9 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलंय. तर या हत्या प्रकरणात जिग्ना वोराचा सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोषींना आजच शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पत्रकार जेडे हत्या प्रकरणासंदर्भात बघत आहोत. 11 पैकी 9 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि आजच दोषींना शिक्षा सुनावण्यात येईल असं वर्तवण्यात येत आहे. तर ज्या दिवशी जेडेंची हत्या झाली त्या दिवशी नेमका काय घटनाक्रम घडला होता त्यावर एक नजर टाकूया. तर हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं हे आपण बघत होतो. सतीश कालिया अरुण डाकेच्या बाईकवरून येऊन जेडेंवर यांनी दोघांनी गोळीबार केला. सतीश कालियानं गोळ्या झाडल्या तर अरुण डाके बाईक चालवत होता. दुसऱ्या बाईकवर मंगेश आगवणे आणि अनिल वाघमारे होता. तर तिसऱ्या बाईकवर अभिजित शिंदे आणि निलेश शेडगे होते. सचिन गायकवाडसह इतर आरोपी जीपमध्ये बसून जेडेंच्या पाठलागावरती होते. तर नैनितालच्या दीपक सिसोदियानं सतीश कालियाला काडतूस आणि पिस्तुलं पुरवली होती. पॉल्सन जोसेफनं कालियाला ग्लोबल सेमिंग कार्ड्स आणि सुपारीचे पैसे दिले होते. रोमिंग कार्डावरून जिग्ना वोरा आणि छोटा राजन यांच्यात संभाषण झालं होतं. छोटा राजांचं जे एक मनोज शिवदासानी नावाच्या व्यक्तीशी संभाषण होत होतं त्यातील जो आरोपी मयत झाला विनोद असरानी त्याच्या तब्येतीच्या संदर्भात ती गोष्ट पोलिसांना समजली होती. त्यामुळे पोलिसांनी ते संभाषण इंटरसेप्ट केलं आणि ते संभाषण या गुन्ह्यात पुरावा म्हणून वापरण्यात आलं. कारण तिहार जेलमध्ये असताना छोटा राजांचा सॅम्पल व्हॉइस नमुना दाखल आवाज घेण्यात आला. त्या आवाजाची तुलना ज्या वेळेला या आवाजाशी केली गेली त्यावेळेला तो आवाज नमुना आवाज आणि हा पकडलेला आवाज हे एकच आहेत हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलं. छोटा राजांनी परदेशात असताना काही वरिष्ठ पत्रकारांना टीव्ही चॅनेल्सना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली होती की जेडेंची हत्या मी करविली आणि जेडेंची हत्या करण्यासाठी कोणतं कारण होतं मला त्यांना का मारावं लागलं. त्यामुळे त्यांचा हा जो कबुली जबाब आहे हा त्यांच्या विरुद्ध गेला असावा. तर एकूणच या संदर्भात अधिक या क्षणाची माहिती जाणून घेऊयात. सचिन गाडमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. सचिन, आपण बघतोय 11 पैकी 9 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि दोषींना आजच संध्याकाळपर्यंत शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे साधारण किती वाजेपर्यंत शिक्षेची सुनावणी होणार आहे? नक्कीच शिक्षेवरती जी आर्ग्युमेंट असते ती पूर्ण झालेली आहे. एकीकडे जे डिफेन्स होतात त्यांनी असं म्हटलेलं आहे की काही रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये मोडत नाही, त्यामुळे जे दोषी आहेत त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात येईल, मॅक्झिमम पनिशमेंट देण्यात येऊ नये. तर तिकडे जे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे पत्रकाराची हत्या केली जाते, एका सिनियर जर्नलिस्टला भर दिवसा मारलं जातं, तर नक्कीच ही जी केस जी आहे ती रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये मोडते आणि जे दोषी ठरवण्यात आलेले आहेत त्यांना मॅक्झिमम पनिशमेंटची मागणी जी आहे ती इकडे सरकारी वकिलांनी केलेली आहे. त्या 4:30 दरम्यान हे पुढची हेअरिंग ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच वेळेला तिकडे दोषींना शिक्षेवरती निर्णय जो आहे तो लागू शकतो. नक्कीच, तर दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांतर्फे करण्यात आली आहे, त्यामुळे आता या मागणीवरती काय नेमकी शिक्षा होती हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सचिन या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.